जोधपुर शहर में भव्य पुलिस भवन का निर्माण हुआ है। इस भवन का उद्घाटन समारोह आज दिनांक 29 अप्रैल को संपन्न हुआ। उद्घाटन समारोह में कई वीवीआईपी सदस्य शामिल थे। कार्यक्रम के उद्घाटक की भूमिका में माननीय श्री अजीत पवार मौजूद थे। माननीय श्री दिलीप वर्से पाटिल कार्यक्रम के अध्यक्ष थे। इस भव्य और आधुनिक यंत्रों के साथ परिपूर्ण भवन में पुलिस को सारी सुविधाएं उपलब्ध कराई गई है, जिस वजह से पुलिस की गतिविधियों में गति बढ़ेगी। मंत्रिमंडलातील माझे सहकारी आमदार दिलीपराव वळसे पाटील, दुसरे सहकारी सुनील केदारजी, पोलीस महासंचालक रंजनजी शेठ, विवेकजी फणसळकर, रचना त्यागी, संदीप पाटील, शेरिंग दोर्जे, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण इथं आलेलो आहेत, ते आपल्या नागपूरचे SCP अमितेश कुमार, SP विजय नगर, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, माजी माजी सन्माननीय पदाधिकारी पुरुषोत्तम कावळे, रमेश बोबडे, त्यांचे सर्व सहकारी पत्रकार मित्र, बंधू भगिनींना मित्रांनो, सुरुवातीला मी आपल्या सगळ्यांच्या समोर दिलगिरी व्यक्त करतो, कारण आम्हाला यायला खूपच उशीर झाला। जवळपास 2 तास 20 तास कॅमेरा आपण सगळे सन्माननीय आमची वाट पाहत थांबला, आणि त्याच्यावर तुमचा एक वेळ खूप महत्त्वाचा आहे, तो वेळ आमच्यामुळं वाया गेला, त्याबद्दल मी खरोखरच दिलगिरी व्यक्त करतो। वास्तविक मी कार्यक्रम अतिशय वेळेमध्ये घेणारा कार्यकर्ता आहे, परंतु गडचिरोलीसारख्या दुर्गम भागामध्ये गेल्यामुळं तिथलं काम जवळनं पाहावं, त्याच्यातल्या अडचणी समजून घ्याव्यात, तिथल्या जनतेशी बोलावं, तिथल्या पोलीस विभागातल्या माझ्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी बोलावं, त्यांचे प्रश्न समजून घ्यावे, या उद्देशाने तिथंही वेळ गेला आणि प्रॉपर गडचिरोलीमध्ये देखील वेळ गेला। मित्रांनो, बरेच दिवस मला दिलीपराव वळसे पाटील साहेब सांगत होते की अजित, आपल्याला वेगवेगळ्या बरीच काही कामं, गेल्या 2.5 वर्षामध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार आलेलं आहे, उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो, आणि त्याच्यातून वेगवेगळ्या विभागाच्या अनेक इमारती सुरू झालेल्या आहेत, पूर्णत्वाला गेलेल्या आहेत, काही ठिकाणी भूमिपूजन आहे, आणि त्याच्याकरता वेळ दिला गेला पाहिजे। मधले 2 वर्ष आमचे सगळे कोरोनाच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्याच अडचणीचे गेले, नियम असल्यामुळं नियमाचं पालन आम्हाला करावंच लागत होतं, कारण आम्हीच नियम करणार, आणि आम्हीच पालन नाही केलं तर जनता म्हणेल अरे तुम्हीच पालन करत नाही, आणि तुम्ही काय आम्हाला सांगता की अमुक करा तमुक करा। त्यामुळं आमच्यामध्ये काही कामामध्ये मर्यादा पडलेल्या होत्या। आता हेच जर काम बघितलं तर महाराष्ट्राची उपराजधानी आणि देशाचं भौगोलिकदृष्ट्या एक मध्यवर्ती स्थान असलेल्या नागपूर शहराची कायदा सुव्यवस्था राखण्याच्यासाठीची जबाबदारी असलेल्या, मग माझं नागपूर शहर पोलीस असेल किंवा आमचं ग्रामीण नागपूर असेल, यांच्याकरता एक नव्या मुख्यालय इमारतीचं, ज्याला पोलीस भवन नागपूर असं आपण म्हणतो, त्याचं उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने जाणतो। 90 कोटी रुपये आपण खर्च केले, साधारण ह्याचा कार्यक्रम 2018 टेंडर काढलं होतं, परंतु 19 काम सुरू केलं, आणि मधल्या 2 वर्षाच्या काळामध्ये लेबर निघून गेल्यामुळं थोडासे अडचण झालेली होती, परंतु आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी पाठपुरावा केला। मी त्याच्याबद्दल त्यावेळचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानू, त्यांना धन्यवाद देईन, आमच्या अनिल देशमुखांना धन्यवाद देईन, कारण नंतर त्यांनी जबाबदारी घेतल्यानंतर सातत्याने फंड्स कुठल्याही परिस्थितीत कमी पडू न देता, त्याचबरोबर विवेकजी फणसळकर, अमितेश कुमार, अर्चना त्यागी, संदीप पाटील, शेरिन डोजे, ॲडिशनल CP रेड्डी, नागपूरचे SP विजय मगर, श्रीयुत रमेश बंग, प्रकाशजी गजभिये, दीनानाथजी पडोळे, PK चक्रवर्तीजी, सर्व उपस्थित मान्यवर, बंधू आणि भगिनीं, आज नागपूर येथील पोलीस भवनच्या इमारतीच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालो आहोत।
माननीय अजित दादांच्या हस्ते या दोन्ही इमारतींचं, म्हणजे ज्याच्यामध्ये पोलीस कमिशनर ऑफिस पण आहे आणि ज्याच्यामध्ये पोलीस अधीक्षक ग्रामीण यांचं देखील कार्यालय आहे, या दोन्ही इमारतींचं उद्घाटन झालं आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी झालेला आहे. 2018 सुरू झालेलं हे काम मधल्या काळामध्ये निधी उपलब्ध करून देऊन पूर्णत्वाच्या दिशेनं नेण्याची जबाबदारी ही आमची पोलीस हाऊसिंग महामंडळावर होती आणि पोलीस हाऊसिंग महामंडळाने फणसळकरजी आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी अतिशय यशस्वीपणानं या सुंदर अशा वास्तूचं निर्माण या ठिकाणी केलेलं आहे. माझी खात्री आहे की या इमारतीमधून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल, सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सुटतील, नागरिकांच्या मनामध्ये एक अभय निर्माण होईल आणि चांगल्या पद्धतीने आपण न्याय देऊ शकू. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही निश्चितच सरकारची जबाबदारी आहे, परंतु तंत्रज्ञानाच्या प्रगतीनुसार गुन्हेगारीचं बदलत जाणारं जे स्वरूप आहे किंवा कोविड काळामध्ये अनेक प्रकारच्या ज्या अनपेक्षित आव्हानांना सामोरं जावं लागलं, महाराष्ट्र पोलीस कुठल्याही परिस्थितीमध्ये उत्कृष्टरित्या काम करतात असा त्यांचा लौकिक आहे आणि हे महाराष्ट्राने आणि देशानं पाहिलेलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था ज्यावेळेला आपण राखायची म्हणतो त्यावेळेला आमचे पोलीस दलाचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्यांचेसुद्धा काही प्रश्न असतात. आज सकाळी दादानं मी गडचिरोलीला जाऊन आलो. गडचिरोली जिल्ह्यामधल्या सामान्य नागरिकांचे प्रश्न आहेत, पोलिसांचे प्रश्न आहेत, नवीन नवीन सुविधा पाहिजेत आणि त्याच पद्धतीनं आपल्याला नागपूर शहरामध्ये आणि नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हे सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. पण हे प्रश्न सोडवत असताना अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार वेगवेगळ्या इमारतींचं बांधकाम करत आहे, वेगवेगळे निर्णय घेऊन त्याच्यामधून आपण पुढे जायचा प्रयत्न करतो आहे आणि त्यामुळे दलाच्या सुधारणा आणि कल्याणाच्या प्रस्तावावर तात्काळ आणि सकारात्मक निर्णय घेण्याचं काम राज्य सरकार करतंय, त्यासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून दिला जातो आहे. गेल्या 57 नागपूर शहर पोलीस आयुक्तालय एका जुन्या इमारतीच्या कार्यालयात बसून शहराची कायदा व सुव्यवस्था सांभाळत आले होते. या 57 पोलीस दलाने अनेक बदल अनुभवले. या काळात शहराने आतापर्यंत 35 असे कर्तबगार पोलीस आयुक्त पाहिलेले आहेत, त्यातील अनेकांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी सुद्धा वर्णी लागली. 1962 जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि विदर्भ हा सीपीआय अँड बिरारमधनं जेव्हा महाराष्ट्र राज्यात समाविष्ट झाला तेव्हा 1965 तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी नागपुरात पोलीस आयुक्तालय पहिल्यांदा स्थापन केल्यावर श्री एम जी मुगवे हे पहिले पोलीस आयुक्त आपल्या या नागपूरचे बनलेत. आणि आपल्याला जुन्या लोकांना कल्पना आहे की मुगवे बनल्यानंतर लोक खूप घाबरायला त्यावेळेला लागत असत, अशा परिस्थितीत त्यावेळेला निर्माण झाली. आणि त्यावेळी 3 झोनमधील 10 पोलीस ठाण्यामधून
पोलीस दलाचा कारभार सुरू झाला होता। आता शहराच्या चौफेर विस्तारामुळे पोलिसांचे 5 झोन आणि 33 पोलीस स्टेशन झाले आहेत। कामठी वाडी आणि बुटीबोरी सुद्धा ग्रामीणचा काही भाग यामध्ये आलेला आहे आणि त्यात पोलीस आयुक्त 1 पद, सह पोलीस आयुक्त 1 पद, अतिरिक्त पोलीस आयुक्त 3 पदे, तर पोलीस उपायुक्तांची 10 पदे आहेत। कार्यक्षेत्रांची हद्दही वाढल्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याची शहर पोलिसांची जबाबदारी अधिकच वाढलेली आहे। आयुक्त पोलीस नागपूर श्री अमितजी, या ठिकाणी सुद्धा पोलीस अधीक्षक ग्रामीण मगरजी आणि मंचकर उपस्थित, सगळे मान्यवर उपस्थित बंधू वगैरे मित्रांनो, अत्यंत चांगला असा एकदेशी ऑफिस पोलीस विभागाला राज्य शासनाकडून आज अधिकृत माननीय उपमुख्यमंत्री हातात देण्यात आलं। त्याबद्दल नागपूर शहराचं, नागपूर जिल्ह्याचा नागरिक नागरिकांना त्यांचं मनापासून त्याने कौतुक करतो। या पोलीस विभागाच्या माध्यमातून नागपूर शहरामध्ये असलेली सगळी व्यवस्था आपल्याला सगळ्यांना सांगितली व्यवस्थित आहेच। हे उपराजधानी ठिकाण असलं तरी वेगवेगळ्या विचारधाऱ्याचं एक या ठिकाणाचं पॉवर सेंटर इथंच आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती की वेगवेगळ्या विचारधाऱ्याचं पॉवर सेंटर असतानाही ह्या नागपूरमध्ये ही सुव्यवस्थाने कायम ठेवणं हा तेवढाच कसाबीचा विषय आहे। लागूनच असलेला मध्य प्रदेश आहे, लागून असलेल्या त्या सगळ्या व्यवस्था असतानाही व्यवस्थित ह्या नागपूरमध्ये सुख शांती चालू आहे तेवढंच गौरवाची गोष्ट आहे। त्याबद्दल नक्कीच त्याकडनं मनापासून या गृह विभागाचा आभार मानतो। राज्याचे सन्मान्य गृहमंत्री इथे त्यांना एकच सांगतो, एक विषय कधी कधी आपण त्या ठिकाणी आपल्याला कायद्याचा पूर्ण अभ्यास आहे, दादा आपल्यासोबत आहेच नाही अशा भाग नाही, पण एक जा मोटर व्हेकल ऍक्ट जो आहे त्या मोटर व्हेकल ऍक्टमध्ये कुठेतरी चर्चा होणं गरजेचं आहे। हा मोटर व्हेकल ऍक्ट गृहविभाग सुद्धा त्या ठिकाणी हाताळतो आणि RTO सुद्धा त्याला हाताळतो आणि दोन्ही विभागाचं तो ऍक्टला हाताळल्यामुळे कधी कधी त्या ठिकाणी ओव्हरलॅपिंग किंवा क्लॅश निर्माणाचं प्रसंग निर्माण होतात असतो आणि म्हणून आपण आज या ऍक्टच्या संबंधी सुद्धाही पुढं मागं जशी संधी प्राप्त झाली तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही विचार करा असा एक आम्ही एक कार्यकर्त्या नात्यात आपल्याला विनंती करतो। एका पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून जे त्या ठिकाणी सादरित करलं ती गोष्ट तेवढंच अत्यंत चांगली ठिकाणी भरत मानली, त्याबद्दल पोलीस विभागाच्या गृह विभागाचा आभार मानतो। पोलीस आयुक्तालय व पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण कार्यालय म्हणजे पोलीस भवन या नवीन वास्तूचे मान्यवरांचे हस्ते आज उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे, याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे। या नवीन इमारतीसाठी शासनाने अंदाजे 100 कोटी रुपयाची निधी उपलब्ध करून दिलेली आहे। या वास्तूचे भूमिपूजन 3 वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस व माननीय श्री नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री भारत सरकार यांचे हस्ते पार पडले होते। मी माननीय श्री फडणवीस आणि माननीय श्री गडकरी यांचे विशेष आभार व्यक्त करतो। या 20,000 चौरस मीटर जागेवर जुने पोलीस आयुक्त कार्यालय कार्यरत होते व ती जुनी इमारत तोडून या जागेवर नवीन बांधकाम करण्यात आले आहे। सदर इमारतीमध्ये अंदाजन 2,00,000 चौरस फूट कार्पेट एरिया असून त्यामध्ये ए विंग आणि बी विंग आहे। पोलीस भवनाचे इमारतीत ए विंगमध्ये पोलीस आयुक्त कार्यालयाचे शाखे, पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त यांचे दालन, 5 पोलीस उपायुक्तांची कार्यालय, 9 सहायक पोलीस उपायुक्त पोलीस आयुक्त यांचे कार्यालय, विशेष शाखा, वाहतूक नियंत्रण कक्ष इत्यादी कार्यान्वित राहणार आहे। पोलीस भवनाचे इमारतीत बी विंगमध्ये पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांचे संपूर्ण कार्यालय व त्यांचे अधीनस्थ सर्व शाखे कार्यान्वित राहणार आहे। 7 मंजली सदर भव्य इमारतीत सर्व सोयी सुविधा, उदाहरण महिलांसाठी विशेष कक्ष, कॅन्टीन, ऑडिटोरियम, मीटिंग हॉल, पुरेसा पार्किंग एरिया इत्यादीचे नियोजन करण्यात आले आहे। इमारतीचे समोरील दर्शनी भाग हा अत्यंत आकर्षक असून पूर्ण इमारत हे सेंट्रली एअर कूल्ड आहे। या इमारतीचे बांधकाम पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ यांचे मार्फतीत करण्यात आलेले आहे। श्री DL मेहता हे बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टर असून श्री अल्फाज मिलर हे आर्किटेक्ट व प्रोजेक्ट सल्लागार श्री संघी कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड हे आहे। आम्ही नागपूर शहर व ग्रामीण पोलीस दलांतर्फे श्री विवेक फणसालकर महासंचालक व व्यवस्थापकीय संचालक पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळ व त्यांचे सर्व चमूचे आभारी आहोत।